नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल ही कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत ठीक आहे सो हा ट्रूथ टेबल कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा किंवा प्लॉट करायचा ते आज आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सो आधी आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीची थोडी कन्सेप्ट बघून घेऊया जी आपण मागील लेक्चर्समध्ये बघितलेली आहे ठीक आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीजमध्ये आपण फाईव्ह कनेक्टिव्हिटीज अभ्यासलेल्या होत्या तर ती प्रत्येक कनेक्टिव्हिटी आणि तिची ट्रिक समजून घेऊया ठीक आहे सो फर्स्ट होती कंजक्शन कंजक्शनमध्ये अँड हा वड असतो बरोबर आणि ट्रिक अभ्यासली होती चुकीला माफी नाही अशा पद्धतीने त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट अभ्यासली होती डिजंक्शन जंक्शनची त्यामध्ये स्टेटमेंटमध्ये ऑर हा वर्ड असतो आणि ट्रिक अभ्यासली होती एक कंपनी रिक्वायरमेंटच्या एक्झाम्पलनुसार ठीक आहे ना कंपनी रिक्वायरमेंटचं त्यानंतर थर्ड होती निगेशनचं लॉजिकल कनेक्टिव्हिटीज निगेशनमध्ये आपण ट्रू स्टेटमेंट फॉल्स करतो आणि फॉल्स स्टेटमेंट ट्रू करतो ही ट्रिक आपण अभ्यासली होती सिम्पल होतं त्यानंतर फोर्थ नंबर म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ देनची रचना असते आणि त्यामध्ये आपण कन्क्लुजन हे नेहमी ट्रू असतं हे आपण बघितलं होतं ठीक आहे ना ट्रिकमध्ये त्यानंतर बाय कंडिशनल बाय कंडिशनलमध्ये आपण ट्रिक अभ्यासली होती मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजरची तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ह्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज होत्या ठीक आहे या प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा आपण सेपरेट सेपरेट लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या संपूर्ण स्टडी केलेला आहे आता आपण आपल्या मेन कन्सेप्टकडे येऊया म्हणजे हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल जी आज आपली लेक्चरची महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यावेळेस आपण टेबल प्रिपेअर करणार आहोत त्यावेळेस आपल्याला कशा कशाची आवश्यकता आहे रोज आणि कॉलमची आवश्यकता आहे बट हे कशा पद्धतीने आपण पूट करणार आहोत किंवा फाईन करणार आहोत बरोबर कारण ते अंदाजे तर घेऊन जमणार नाही सो ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे रोज आणि कॉलम्स ठीक आहे तर ही कन्सेप्ट आज आपण आधी व्यवस्थित समजून घेऊया रोज आणि कॉलम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे नाव लर्न धीज बेसिक कन्सेप्ट ठीक आहे सो ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतो बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट निगेशन पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज पी या पद्धतीने हे एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या फर्स्ट ऑफ ऑल आपण या एक्झाम्पलमध्ये किती स्टेटमेंट्स आहेत आणि किती लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत ते आपण कॅल्क्युलेट करूया so, सो स्टेटमेंट्स इथे आहेत दोन पी आणि क्यू इथे अजून एक कन्सेप्ट ल समजून घ्या की जे रिपीट झालेले स्टेटमेंट्स आहेत ते डबल आपल्याला काउंट नाही करायचे ठीक आहे ना हे महत्वाची कन्सेप्ट इथे समजून घ्या नो काउंट रिपीट स्टेटमेंट म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट्स भेटले पी आणि क्यू आता आपण लास्ट कनेक्टिव्हिटीज कॅल्क्युलेट करूया इथे आपल्याला निगेशन इम्प्लॉईज अशा तीन कनेक्टिव्हिटीज आहेत बरोबर सो so, आता एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे रोज आणि कॉलमसाठी ठीक आहे तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे बघा फॉर रोजसाठी एक असणार आहे आणि कॉलमसाठी एक असणार आहे सो so, इथे सेकंड कॉलमसाठी एक असणार आहे त्याआधी आपण स्टेटमेंटसाठी यन मानणार आहोत स्मॉल यन आणि कनेक्टिव्हिटीजसाठी स्मॉल यम मानणार आहोत बघा रोजसाठी फॉर्म्युला आहे टू टू दी पावर यन आणि कॉलमसाठी फॉर्म्युला आहे यन प्लस यम या पद्धतीने तर आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण यन आणि यमची व्हॅल्यू पूट करूया इथे एनची व्हॅल्यू पूट केल्यानंतर आपल्याला टू टू दी पॉवर टू दॅट मीन्स अँसर भेटेल फोर म्हणजे रोज आपले फोर कॅल्क्युलेट होणार आहेत बरोबर आता कॉलम कॅल्क्युलेट करूया कॉलम कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे यन आणि एमची किंमत पूट करूया टू प्लस थ्री दॅट मीन्स अँसर भेटेल आपल्याला फाईव्ह म्हणजे आपल्याला कॉलम्स किती भेटणार आहेत फाईव्ह तर अशा पद्धतीने ही पूर्ण कन्सेप्ट होती रोज आणि कॉलम कॅल्क्युलेट करण्याचे ठीक आहे ना ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत टू टेबलसाठी किंवा टू टेबल ज्यावेळेस प्रिपेअर करणार आहोत त्यावेळेस फर्स्ट ऑफ ऑल आपण रोज कॅल्क्युलेट करणार आहोत त्यानंतर कॉलम्स कॅल्क्युलेट करणार आहोत त्यानंतर चार्ट ड्रॉ करून आपण टू टेबल प्रिपेअर करणार आहोत ठीक आहे ना सो आता हे रोज आणि कॉलम्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले हे मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो बघा एक्झाम्पल ह्या पद्धतीने होतं निगेशन पी इम्प्लॉईज इन क्यू इम्प्लॉईज पी ठीक आहे ना यालाही इम्प्लॉईज म्हणतो आणि यालाही इम्प्लॉईज म्हणू शकतो या पद्धतीने एक्झाम्पल होतं एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल काय केलं रोज कॅल्क्युलेट केले आणि कॉलम कॅल्क्युलेट केले सो इथे त्यासाठी आपण स्टेटमेंट आधी काउंट केले आणि कनेक्टिव्हिटीज काउंट केल्या स्टेटमेंट्स इथे किती भेटले टू भेटले आणि कनेक्टिव्हिटीज थ्री भेटल्या कशा पद्धतीने स्टेटमेंट कॅल्क्युलेट केले तर इथे बघा स्टेटमेंट आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो इथे पी आहे इथे क्यू आहे आणि इथे एक पी आहे बरोबर म्हणजे इथे किती स्टेटमेंट्स आहेत तर थ्री स्टेटमेंट्स आहे पी क्यू आणि अगेन पी पण आपण काउंट करताना केवळ दोनच स्टेटमेंट्स घेणार आहोत म्हणजे पी आणि क्यू का तर पी हा रिपीट झालेला आहे म्हणून तो एकदाच काउंट करायचा आहे म्हणून आपण स्टेटमेंट्स किती काउंट केलेलं आहे इथे टू पी कॉमा क्यू या पद्धतीने नंतर कनेक्टिव्हिटीज कॅल्क्युलेट केल्या कनेक्टिव्हिटीज आपल्याला इथे थ्रीच भेटल्या बरोबर इथे निगेशनसाठी नंतर इम्प्लॉईजच्या इथे दोन कंडिशन इथे कंडिशनर आणि इथे बाय कंडिशनरसाठी बरोबर अशा पद्धतीने इथे थ्री कनेक्टिव्हिटीज भेटल्या म्हणजे यनची किंमत भेटली टू आणि यमची किंमत थ्री भेटलीस नेहमी लक्षात ठेवा स्टेटमेंटसाठी यन आपण मानणार आहोत आणि कनेक्टिव्हिटीजसाठी यम मानणार आहोत बरोबर आणि इथे लक्षात काय ठेवायचं आहे जे रिपीट स्टेटमेंट झालेले आहेत ते आ, डबल काउंट न करता सिंगल टाईम्स काउंट करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर एक फॉर्म्युला बघितला सॉरी दोन फॉर्म्युले बघितले रोजसाठी आणि कॉलमसाठी साठी बरोबर रोजसाठी फॉर्म्युला बघितला टू टू दी पावर यन आणि कॉलमसाठी फॉर्म्युला बघितला यन प्लस यम त्यानंतर आपण यन आणि यमची किंमत पूट केली वन बाय वन फॉर्म्युलेमध्ये रोजच्या फॉर्म्युलेमध्ये पूट करूया टू टू दी पावर यन इथे पूट केल्यानंतर टू टू दी पावर टू दॅट मीन्स अँसर फोर भेटलं म्हणजे रोज आपले किती कॅल्क्युलेट झाले फोर येणार आहे आणि कॉलम्स किती येणार आहेत तर इथे टू प्लस थ्री म्हणजे यन प्लस यमच्या ठिकाणी आपण यन यमची किंमत पूट केली टू प्लस थ्री ॲन्सर भेटलं फाईव्ह म्हणजे कॉलम्स किती कॅल्क्युलेट होणार आहे तर फाईव्ह म्हणजे मला हे एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी ज्यावेळेस मी टू टेबल प्रिपेअर करणार आहे त्यावेळेस इथे मी रोज किती घेणार आहे फोर घेणार आहे आणि कॉलम्स किती घेणार आहेत नंबर ऑफ कॉलम्स तर फाईव्ह घेणार आहोत ठीक आहे ना आणि ते रोज आणि कॉलम्स घेऊन मग एक चार्ट ड्रॉ करून त्यामध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड करणार आहोत ठीक आहे सो so, ही झाली पूर्ण आता रोज आणि कॉलमची कन्सेप्ट आता आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करूया तर बघा कशा पद्धतीने तर पुन्हा एकदा इथे एक्झाम्पल राईट करतो एक्झाम्पल निगेशन पी एम्प्लॉईज इन ब्रॅकेट क्यू एम्प्लॉईज पी या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं ठीक आहे ना आपण या ते याचे रोज कॅल्क्युलेट केले आहेत आणि कॉलम देखील कॅल्क्युलेट केले आहेत रोज आपल्याला फोर भेटले होते आणि कॉलम्स आपल्याला फाईव्ह कॅल्क्युलेट झाले होते बरोबर या पद्धतीने सो याचा चार्ट कशा पद्धतीने भेटेल तर या पद्धतीने म्हणजे रोज फोर असतील आणि कॉलम्स फाईव्ह असतील अशा पद्धतीने हा आपला चार्ट असणार आहे इथे एक रोज माझी एस्ट्रा आहे कारण यामध्ये आपल्याला स्टेटमेंट्स फर्स्ट जी रो आहे त्यामध्ये स्टेटमेंट्स राईट डाऊन करायचे आहेत म्हणून एक रो मी एस्ट्रा घेतलेली आहे तुम्हाला ही ती नेहमी एक रो एक्स्ट्रा घ्यायची आहे बट प्रिपेअर करण्यासाठी याच पद्धतीने आपण रोज आणि कॉलम्स कॅल्क्युलेट करणार आहोत ठीक आहे सो so, आता आपण या कॉलम्समध्ये व्हॅल्यूज पूट करूया बघा कशा पद्धतीने इथे जे चार्टमध्ये जी फर्स्ट रो आहे त्यामध्ये आपण मेन स्टेटमेंट पूट करणार आहोत ठीक आहे आणि त्यानंतर रिमेनिंग रोजमध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यूज पूट करणार आहोत बघा सिम्पल आहे सो इथे फर्स्ट कॉलममध्ये पी पुट करूया नंतर नेक्स्ट क्यू त्यानंतर नेक्स्ट क्यू इम्प्लॉईज पी या पद्धतीने त्यानंतर निगेशन पी आहे आणि लास्ट होल एक्झाम्पल दॅट मीन्स निगेशन पी इम्प्लॉईज क्यू इम्प्लॉईज पी या पद्धतीने ठीक आहे ना म्हणजे लास्ट कॉलम या पद्धतीने येणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आधी आपण हा पूर्ण टू टेबल प्रिपेअर करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला तो एक्सप्लेन करतो ठीक आहे ना तर बघा कशा पद्धतीने सो so, इथे फर्स्ट टू व्हॅल्यूज त्यानंतर इथे ट्रूज घ्यायचे आहे त्यानंतर इथे फॉल्स आणि इथे अगेन फॉल्स या पद्धतीने पुट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट इथे ट्रूज व्हॅल्यू त्यानंतर इथे फॉल्स अगेन इथे नेक्स्ट ट्रू आणि अल्टरनेट लायचं आहे त्यानंतर इथे फॉल्स या पद्धतीने आता इथे सॉल्व करायचं आहे इथे ॲन्सर येणार आहे ट्रू नंतर इथे फॉल्स त्यानंतर इथे देखील फॉल्स भेटणार आहे आणि इथे ट्रू भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे फॉल्स त्यानंतर इथे देखील फॉल्स अगेन इथे ट्रू व्हॅल्यूज भेटणार आहे आणि इथे लास्ट ट्रू व्हॅल्यू भेटणार आहे सो फायनल सोल्युशन इथे ट्रू त्यानंतर नेक्स्ट इथे देखील ट्रू आणि लास्ट इथे यफ म्हणजे फॉल्स आणि इथे लास्ट ट्रू व्हॅल्यू ठीक आहे तर आता ह्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाईन केल्या त्या बघूया बघा इथे फर्स्ट जी रोज आहे आपली ही या फर्स्ट रोमध्ये मी आपले मेन स्टेटमेंटचे काही पार्ट्स लिहिलेले या आहेत यावरूनच लिहिलेले आहेत बघा इथे फर्स्ट कॉलम जो आहे हा पीचा आहे त्यानंतर क्यूचा आहे त्यानंतर मी ते हा जो आधीचा ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेटची टर्म इथे लिहिलेली आहे त्यानंतर निगेशनची टर्म लिहिलेली आहे म्हणजे ही टर्म आणि त्यानंतर त्यान लास्ट ही ट स्टेटमेंट लिहिलेलं आहे म्हणजे हे होल्स जे एक्झाम्पल आहे ते इथे मी लिहिलेलं आहे ठीक आहे अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये करायचं आहे ठीक आहे लक्षात घ्या की प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काय सिमिलेरिटीज आहे ठीक आहे ना म्हणजे हा जो फर्स्ट कॉलम आहे त्यानंतर हा जो सेकंड कॉलम आहे पीचा आणि क्यूचा फर्स्ट कॉलम पीचा असणार आहे आणि सेकंड कॉलम क्यूचा असणार आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हां त्यानंतर लास्ट कॉलम हा कशाचा असणार आहे तर जे आपलं पूर्ण होल एक्झाम्पल आहे ना ते एक्झाम्पल इथे लिहून आपल्याला इथे फायनल सोल्युशन फाईंड करायचे आहेत ठीक आहे ना सिमिलेरिटीज कोणकोणत्या आहेत तर फर्स्ट कॉलम पीचा त्यानंतर इथे क्यूचा आणि लास्ट कॉलम आपलं होल एक्झाम्पल इथे असणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाईंड केल्या त्या बघूयात सिम्पल आहे बघा इथे मी फर्स्ट कॉलम पीचा घेतलेला आहे आणि आता या पीच्या कॉलममध्ये इथे फर्स्ट टू व्हॅल्यूज आहेत त्या ट्रू घेतलेल्या आहेत आणि नेक्स्ट व्हॅल्यू जे आहेत नेक्स्ट टू व्हॅल्यू ज्या आहेत त्या फॉल्स घेतलेल्या आहेत या कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत तर सिंपल आहे इथे आपल्या रोज किती कॅल्क्युलेट झाले होते फोर कॅल्क्युलेट झाले होते म्हणून इथे मी फोर व्हॅल्यूज घेतल्या बट या फोर व्हॅल्यूजमध्ये फर्स्ट टू व्हॅल्यूज या ट्रूज घेतल्या आणि त्यानंतर नेक्स्ट टू व्हॅल्यूज टू व्हॅल्यूज या फॉल्स घेतलेल्या आहेत बरोबर म्हणजे डिवाईड केलं हाफ व्हॅल्यूज घ्यायचे आहेत सपोज इथे नंबर ऑफ रोज सिक्स असतात तर इथे ट्रू व्हॅल्यूज थ्री आल्या असत्या आणि फॉल्स व्हॅल्यू थ्री आल्या असत्या ठीक आहे ना या पद्धतीने त्यानंतर आता आपण या क्यू कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करूया ठीक आहे इथे किती ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टू टाईम्स आहेत म्हणून इथे वन टाईम्स टू व्हॅल्यू घेतली लक्षात घ्या ठीक आहे इथे कशा पद्धतीने फाईंड केलं होतं तर इथे रोजची व्हॅल्यूज किती होती फोर होती म्हणून इथे आपण टू टाइम्स ट्रू व्हॅल्यूज घेतली आणि नेक्स्ट टू टाइम्स फॉल्स व्हॅल्यू घेतली बरोबर म्हणजे टोटल फोर टाईम्स म्हणजे फोर रोज कॅल्क्युलेट होणार आहेत त्यानंतर सेकंड कॉलममध्ये इथे क्यूची व्हॅल्यू म्हणजे इथे टू व्हॅल्यूज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायच्या तर इथे किती टाईम्स ट्रू आलेला आहे त्याच्या हाफ इथे लिहायचं आहे इथे किती टाईम्स आहे तर ट्रूथ व्हॅल्यू टू टाइम्स ट्रू आलेला आहे म्हणून इथे वन टाईम्स लिहिलेला आहे इथे जर थ्री टाईम्स असतात तर इथे आ, टी टी लिहिलं असता तर म्हणजे इथे एक ट्रू व्हॅल्यू आली असती आणि इथे एक ट्रू व्हॅल्यूज आली असती ठीक आहे ना बट इथे टू टाइम्स ट्रू व्हॅल्यूज आहे म्हणून इथे ट्रू ही व्हॅल्यू इथे आलेली आहे ठीक आहे समजून घ्या व्यवस्थित सिम्पल आहे त्यानंतर इथे ट्रू भेटली त्यानंतर इथे यफ म्हणजे आता इथे वन बाय वन आपल्याला आ, टी एफ टी एफ ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स लिहायचं आहे म्हणजे इथे ट्रू भेटली त्यानंतर इथे फॉल्स नंतर इथे ट्रू त्यानंतर इथे त्यान त्यान फॉल्स या पद्धतीने आपल्याला हा क्यू कॉलम क्यू कॉलमसाठी ट्रूथ व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होणार आहे ठीक आहे ना ह्या दोन व्हॅल्यूज कशा पद्धतीने लिहायचे आहेत ते व्यवस्थित समजून घ्या ही स्टिक आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये याच टाईपने आपल्याला एक्झाम्पल हे टू कॉलम्स लिहायचे आहेत आता नेक्स्ट कॉलमकडे वळूया म्हणजे क्यू इम्प्लाईज पी या कॉलमकडे आता या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाईंड करायचे आहे तर सिम्पल आहे इथे बघा हे क्यू इम्प्लॉईज पी या पद्धतीने आहे इथे हे नोटेशन कशाचं आहे तर बाय कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपण या नोटेशनचा उपयोग करतो बरोबर ना किंवा बाय कंडिशनलचं हे स्टेटमेंट आहे तर बघा इथे बाय कंडिशनलमध्ये आपण इन जनरली पी इम्प्लाईज क्यू बघितलं होतं इथे क्यू इम्प्लाईज पी आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे ऑपोजिट दिलेला आहे फक्त क्यू इम्प्लॉईज पी आहे चला काही हरकत नाही सिमिलरली त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे क्यू इम्प्लॉईज पी आहे म्हणून आपण क्यू टू पी जाणार आहोत बघा कशा पद्धतीने व्हॅल्यू फाईंड करणार आहोत ज्यावेळेस बाय कंडिशनच्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाईंड करत होतो त्यावेळेस कोणती ट्रिक आपण वापरली होती तर बाय कंडिशनच्या स्टेटमेंटमध्ये आपण ट्रिक अभ्यासली होती मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स ठीक आहे ना मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर अशा पद्धतीने जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह टर्म असेल तर ॲन्सर हे पॉझिटिव्ह असतं बरोबर जर निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल म्हणजे साईन जर ऑपोजिट असेल तर आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू किंवा जे ॲन्सर आहे ते निगेटिव्ह भेटतं बरोबर आणि जर सेम साईन असेल तर आपल्याला सोल्युशन हे पॉझिटिव्ह भेटतं अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशनचा रूल होता तोच इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे जर दोन्ही जर ट्रूथ व्हॅल्यू असला तर बघा इथे क्यू इम्प्लाईज पी आहे म्हणजे क्यू टू पी जायचं आहे इथे फर्स्ट कॉलम क्यूचा आहे आणि सॉरी सेकंड कॉलम क्यूचा आहे आणि त्यानंतर पीचा आहे म्हणजे क्यू टू पी जायचं आहे बघा फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आहे त्यानंतरची ट्रू आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे सोल्युशन कसं भेटेल पॉझिटिव्ह भेटेल म्हणजे म्हणजेच कसं भेटेल ट्रू व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू भेटेल बरोबर म्हणजे इथे ट्रू आहे इथे ट्रू आहे म्हणजे सोल्युशन भेटेल ट्रू सिमिलरली आपण उरलेल्या व्हॅल्यूज फाईंड करूया बघा क्यू टू पी जायचं आहे लक्षात घ्या मग इथे आता फॉल्स आहे इथे ट्रू आहे म्हणजे इथे निगेटिव्ह इथे पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सोल्युशन भेटेल निगेटिव्ह दॅट मीन्स फॉल्स बरोबर त्यानंतर इथे ट्रू इथे फॉल्स म्हणजे इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन केल्यानंतर भेटेल निगेटिव्ह म्हणजे फॉल्स बरोबर सिमिलरली बर, इथे पॉल्स आहे इथे पॉल्स आहे म्हणजे इथेही निगेटिव्ह इथेही निगेटिव्ह आपल्याला इकडून इकडे जायचं आहे निगेटिव निगेटिव्ह कु इकडे निगेटिव्ह 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 काय होणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे इथे सोल्युशन किती भेटणार आहे ट्रू भेटणार आहे बरोबर म्हणजे या पद्धतीने आपल्याला या कॉलमची ट्रूथ व्हॅल्यूज या पद्धतीने फाईंड होणार आहे आता नेक्स्ट कॉलमकडे येऊया कॉलम नंबर फोर निगेशन इथे पी आहे निगेशनचे ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड करणं एकदम सिम्पल आहे म्हणजे फॉल्स असेल तर ट्रू करायचं ट्रू असेल तर फॉल्स करायचं या पद्धतीने आता निगेशन कोणाचं आहे पी स्टेटमेंटचं आहे मग या पी स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज इथे या पद्धतीने आपण uh, लिहिलेल्या आहेत बरोबर इथे पी स्टे uh, पी स्टेटमेंटचा कॉलम आहे फर्स्ट टू व्हॅल्यूज ट्रू आहेत नंतरच्या टू टू व्हॅल्यूज या फॉल्स आहेत बघा निगेशन अप्लाय करायचं आहे तर कशा पद्धतीने आपल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतील तर ट्रू असेल तर फॉल्स करायचं बरोबर आणि फॉल्स असेल तर ट्रू करायचं so, हा क्रायटेरिया आपल्याला निगेशनमध्ये अप्लाय करायचा आहे सो इथे फर्स्ट व्हॅल्यू पीची हां पी बघा निगेशन कोणाचं आहे पीच आहे म्हणून आपण या पी कॉलममध्ये बघणार आहोत व्हॅल्यू जर क्यू असतात तर ह्या क्यूमधून व्हॅल्यूज घेतल्या असत्या बरोबर आता आपल्याला निगेशन पीचं फाईंड करायचं आहे म्हणून पी कॉलममध्ये चेक करूया इथे फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आहे त्याचं निगेशन किती भेटेल फॉल्स भेटेल सिम्पल त्यानंतर इथे ट्रू आहे अगेन इथं निगेशन किती भेटेल फॉल्स भेटेल आता इथे फॉल्स आहे इथे काही भेटणार आहे सोल्युशन ट्रू भेटणार आहे त्यानंतर इथे फॉल्स आहे निगेशन किती भेटणार आहे त्याचं ट्रू भेटणार आहे म्हणजे ह्या पीचं निगेशन आपल्याला या पद्धतीने फाईंड होणार आहे ठीक आहे ना म्हणजे बघा आपण या पद्धतीने ही बाय कंडिशनरच्या ट्रुथ व्हॅल्यूज फाईंड केल्या त्यानंतर आता इथे निगेशनचं फाईंड केलं आता लास्ट फाईंड करणार आहोत ही पूर्ण एक्झाम्पलचं ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने बघा तर इथे निगेशन पी इम्प्लाईज हा ब्रॅकेट आहे बरोबर हा ब्रॅकेट आपण इथे फर्स्टली फाईंड केलेला आहे निगेशन देखील इथे फाईंड केलेलं आहे के म्हणजे ह्या दोन कॉलमचं आपल्याला आता काय फाईंड करायचं आहे तर इथे हे कोण कशाचं नोटेशन आहे हे नोटेशन आहे कंडिशनल स्टेटमेंटचं बरोबर ना या ह्या हे नोटेशन असतं बायकंडिशनलचं आणि हे नोटेशन आहे कंडिशनलचं किंवा इम्प्लिफिकेशनचं आपल्याला काय घ्यायचं आहे इथे म्हणजे आपल्याला इथे ह्या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे कंडिशनर स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड करायच्या आहेत या uh, दोन कॉलमसाठी बघा सिम्पल आहे आधी क काय घ्यायचं आहे निगेशन पी आणि नंतर हा ब्रॅकेट असणार आहे म्हणजे ह्या पीकडून मला या, पी या ब्रॅकेटकडे जायचं आहे म्हणजे मला इकडून इकडे जायचं आहे बरोबर तर कंडिशनरमध्ये ट्रिक काय बघितली होती कंडिशनरमध्ये बघितलं होतं की नेहमी कन्क्लुजन हे आपलं नेहमी ट्रू असतं बरोबर आणि तीच ट्रिक इथे आपल्याला अप्लाय करायची आहे कन्क्लुजन हां मग इथे कंक्लूजन कोण असणार आहे इकडून इकडे जायचं आहे म्हणजे फायनल जे सोल्युशन आहे ते आपलं कंक्लुजन असणार आहे म्हणजे ही व्हॅल्यूज हे कंक्लुजनमध्ये घ्यायचं आहे बरोबर समजून घ्या मग इथे फॉल्स आहे कन्क्लुजन ट्रू आहे म्हणून स्टेटमेंट काय भेटणार आहे ट्रू भेटणार आहे कारण कंक्लुजन इथे ट्रू आहे म्हणून इथे ट्रू भेटणार आहे बरोबर आता नेक्स्ट इथे फॉल्स आहे इथेही फॉल्स आहे इथे कन्क्लुजन फॉल्स आहे बट आधीचं स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे म्हणून हो स्टेटमेंट ही ट्रू असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया इथे ट्रू आहे त्यानंतर इथे कंक्लूजन फॉल्स आहे फॉल्स असल्यामुळे आपल्याला सोल्युशन कसं भेटणार आहे फॉल्स uh, भेटणार आहे कारण कंक्लुजनच आपलं कसं आहे फॉल्स आहे म्हणून स्टेटमेंट कसं जाणार ट्रूथ व्हॅल्यूज आपली होल स्टेटमेंटची फॉल्स भेटणार आहे त्यानंतर लास्ट इथे ट्रू आहे कंक्लूजन देखील ट्रू आहे म्हणून काय भेटणार आहे सोल्युशन ट्रू भेटणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही लास्ट कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होणार आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण एक्झाम्पलचा हा आपल्याला हा चार्ट ड्रॉ करायचा होता आणि नेक्स्ट जे बाकीचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत किंवा तुम्ही जे सॉल्व करणार आहात त्या एक ते एक्झाम्पल देखील याच मेथडने सॉल्व करायचे आहे त्याला टू टेबल प्रिपेअर करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबलची पूर्ण कन्सेप्ट समजून घेतली त्यामध्ये आपण फर्स्टली रोज आणि कॉलम्स कॅल्क्युलेट केले त्यामध्ये दोन फॉर्म्युलेज बघितले रोजसाठी आणि एक कॉलमसाठी रोजसाठी फॉर्म्युला होता टू टू दी पावर यन आणि कॉलमसाठी फॉर्म्युला होता यन प्लस यमचा ठीक आहे ना हा आपल्याला हे दोन फॉर्म्युले देण्यातच ठेवायचे आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आपण टूथ टेबल प्रिपेअर केला बरोबर टू टेबल प्रिपेअर करताना आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की ह्या जी पी आणि क्यूची व्हॅल्यू जे आहे या प्रत्येक एक्झाम्पलसाठी सिमिलर असणार आहेत ठीक आहे ना याच पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज पूट करायचे आहेत जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे या व्हिडिओमध्ये ठीक आहे ना आणि लास्ट कॉलम कशाचा असणार आहे आपल्या होल जे एक्झाम्पलचं स्टेटमेंट आहे ते इथे या कॉलममध्ये असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा क्रायटेरिया यूज करून आपल्याला हे सर्व जे ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद